राम राम मंडळी मराठीचा मस्त यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माई बापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली खरी संपत्ती या नवीन आणि भन्नाट अशा सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील तब्बल महत्त्वाच्या अशा 88 किल्ल्यांची, गडांची, दुर्गांची, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती पाहत असतो. महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली खरी संपत्ती या सिरीजच्या 20व्या भागामध्ये आज आपण अलंग, मलंग, कुलंग या किल्ल्याची माहिती पाहणार आहोत. किल्ल्याचं जुनं नाव, नवीन नाव, किल्ल्याची समुद्रसपाटीपासून असणारी उंची, किल्ल्याचं ठिकाण, किल्ल्यावर असणारे इतिहासकालीन पौराणिक गोष्टी. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, किल्ल्याच्या नावावरूनच हात वेगळ्या धाटणीचा असणारा हा किल्ला अलंग मलंग कुलंग किल्ला म्हणून ओळखला जातो. त्रिकूट प्रकारातील हा किल्ला असून गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला येतो. समुद्र सपाटीपासून साधारणतः 4500 फूट उंचीवर असणारा हा किल्ला जिल्हा अहमदनगर, तालुका अकोले, इगतपुरी नजीकचं जे गाव आहे त्यासोबतच घोटी भंडारदऱ्यापासून 10 मिनिटे अंतरावर हा किल्ला स्थित आहे. किल्ल्याचे जे काही वैशिष्ट्य आहे ते किल्ल्याचा माथा, त्यासोबतच या किल्ल्यावर ज्या पुरातन नैसर्गिक आणि मानवनिर्मित ज्या काही गुहा आहेत, त्या दोन गुहा, राहण्याच्या गुहा आहे या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच ज्या सैनिकांसाठी पूर्वी खडकामध्ये जे खोदलेले पाण्याचे टाके असत असे 11 टाके या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यासोबतच पर्यटकांना, जे इतिहासप्रेमी पर्यटक आहेत यांच्यासाठी राहण्याची व पाण्याची सोय या ठिकाणी पाण्याचे टाके व गुहा ज्या राहण्यासाठी आहेत त्या नैसर्गिकरित्या आहेत. तर अशा ह्या अलंग मलंग कुलंग हा वेगळ्या धाटणीचा असा किल्ला. या किल्ल्याला वर्षभरात अनेक पर्यटकप्रेमी, इतिहासप्रेमी आवर्जून भेटी देत असतात. इतिहासाचं संवर्धन व्हावं यासाठी नक्कीच अनेक गिरीप्रेमी या ठिकाणी येत असतात. मित्रांनो, या किल्ल्याचं संवर्धन व्हावं, येणाऱ्या काळातील पिढीला या अलौकिक अशा शिवकालीन खजिन्याची माहिती अखंडितपणे भेटत राहू आणि जेव्हा जेव्हा भारतीय पर्यटनाचं नाव घेण्यात येईल त्यावेळेस सर्वप्रथम महाराष्ट्र पर्यटन गौरविण्यात येईल अशी आशा बाळगून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूया. तोपर्यंत जय शिवराय मनामनात आणि घराघरात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मस्त यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.